35 धावा धावफलकावरती पाहता आपण याचदरम्यान त्यांचं शुभ आगमन पंधरवडाजी बापू पाटील स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या वेळेला शपल झाले होते पॉपिंगचा वापर करत असताना स्ट्रोकसाठी जागा बनवली होती ऑन साइड ला. पण बघू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग ला इथे मात्र एक्झिक्यूट करायचं होतं चेंडूला. तसं काय होत नाहीये. बाडाम पाटच्या मधून चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट चेंडू पंचांचा इशारा येतोय पॉवर प्लेच. हे दुसरं षटक या वेळेला संपन्न होतं आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं. पॉवर प्लेचं अगोदरचं पहिलं षटक आपण बघू शकाल. जल्पेश भुईर या गोलंदाजानं हात आलं होतं. धावसंख्या खर्च केली होती आपण बघू शकाल तर 25. आणि यावेळेला पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज निलेश माद्री यांनी हाताला आणि धावा खर्च केला. तब्बल 10 धावा आफ्टर 2 ओव्हर्स 35 रन्स माने रे. तर गरज आहे 18 चेंडू 29 धावेची. इथून मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा. विचार केला पहिल्या सत्राचा दोन षटकांक्रीस धावसंख्या होती 27 आणि इथे आपण बघू शकाल तर धावा 35 धावा. इथे मात्र नक्कीच टीट फोर टाट जशास तसं उत्तर यावेळेला दिलं जातं सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करत असताना मानेरे संघाच्या फलंदाजांकडून. नक्कीच मानेरे संघ खूप मोठा संघ आहे. मी बघितलं होतं शिडोनच्या मैदानावर खूप चांगली कामगिरी केली होती या संघानं. तशाच प्रकारची फलंदाजी आम्हाला होत असताना आम्हाला जेंटल टच पाहायला मिळतो. डीप थर्ड मॅनला चेंडू सी मारेशीच्या बाहेर चालला आहे दंदन करत 4 रन. आवाज होता धर्मेश माळी यांचा. हे दुटणे गावातील खूप मोठे संगीतकार आहेत. त्यांच्या माध्यमातून संगीत आपण ऐकलं. मानेरे संघाचा मानेरे गावाचा यावेळेला चौकार येतो ओव्हर लावून दे विकेट नाही यावेळेला मारा करता आला बॅट नाही अलंग दी कार्पेट स्कोर होती विकेट. चेंडू सरळ चालला तिथे मात्र थोडंसं फंबलिंग नादुरुस्ती पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. या दोन धावा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र ऑफिशियल दर्शवत असताना वन शॉट एक धाव इथे मात्र शॉट आहे. धावसंख्या पुढे जाईल एक धावेच्या मदतीनं 4-0 40 धावा धावफलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 85 वादावाद करू नका. विनंती आहे चला पुन्हा एकदा सामना सुरू करायचा. ऑफिशियलशी वादावाद करू नका. ऑफिशियल पंचांचा निर्णय नक्कीच अंतिम राहील. या स्पर्धेचा नियम आहे अन्यथा आपल्या संघाला पॅनलाइज केले जाईल. राऊंड द विकेट ने मारा करतोय गोलंदाज नितीन. यावेळेला पाहायला मिळतोय समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी करतोय आणि स्टॅकिंग ला यावेळेला पाहायला मिळतोय फलंदाज लहू. मात्र यावेळेला रिवर्सचा वापर केला होता आपण पाहू शकाल तर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं. यावेळेला गोलंदाजानं टप्पा आपण पाहू शकतो. ऑफ साइड ऑफ स्टम्प हाताळला होता चेंडूला. टप्पा पडल्यानंतर सरळ सर रेषेमध्ये जातोय अस्थिरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट चेंडू यावेळेला हाताला जातोय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी यावेळेला होते. पुरेलेंचा चेंडू होता तिथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. पायचीच अपील केलं होतं थोडस. तिथे मात्र आपण पाहू शकाल तर पाठला ब्रश होऊन शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक जात आहेत तोपर्यंत सिंगल. यावेळेला स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकिंग ला येतोय फलंदाज प्रवीण जोशी आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावफलकावरती 41 41 धावा धावफलकावरती. इथून मात्र नक्कीच आतापर्यंत या गोलंदाजानं 4 चेंडू हाताळले 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी अगोदरच्या 2 षटकांच्या तुलनेत या षटकामध्ये होत असताना नितीनचं षटक राऊंड द विकेट ने षटकातील पुढील चेंडू हाताळत असताना अकोटा चेंडू हुक करतात. बॅटवर व्यवस्थित येत नाही. शॉट फाईन घेतो क्षेत्रक्षक वेगाने चालला आहे. तिथे मात्र चकमा दिलाय चेंडूने. चेंडू सीमा रेषेच्या लगत तिथे मात्र अडवला जातोय. फेकी करता स्टॅकिंग गेला तोपर्यंत. ही तिसरी धाव चित्त्याच्या सप्लायने या 3 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना 2 फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल चांगला ताळमेळ यावेळेला पाहायला मिळतो प्रवीण जोशी आणि लहू मात्रे या फलंदाजांकडून. आज द ओपनर सलामीला आलेत आणि तिथून मात्र आपण पाहू शकाल फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या पार्टनरशिप बिल्ड केली होती म्हणजेच 44 धावांची. अजूनही गरज आहे.
20 धावेची गरज आहे. हे तिसरे षटक या वेळेला पाहायला मिळते, म्हणजे 13 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे सामना. अजून बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. याबला लाफ करत असताना अखू टप्प्याचा चेंडू होता फुल पॉवरफुल सक्सेसफुल. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. तर यापुढे सामना असणारे पहिल्या फेरीतील दुसरा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भेटीला येईल नांदिवली विपक्ष आगासन. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती करतोय. या आपण सेकंड सेशन आपल्याला सुरू आहे. पहिल्या मॅच गरज आहे 12 चेंडू 14 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. विचार जर केला फलंदाजीला आलेत प्रवीण जोशी 10 चेंडू मध्ये तब्बल 29 धावेचं योगदान आणि त्याचबरोबर लहू मात्रे हा फलंदाज आपण पाहता. दोन षटकार एक चौकार आपल्याला पाहणार त्यांच्या बॅट मधून आणि एकंदरीत धावसंख्या आपण बघू शकाल तर 19 धावेचं योगदान आतापर्यंत दिलं या फलंदाजांना. सो चांगली फलंदाजी आपल्याला होते प्रवीण जोशी आणि त्याचबरोबर लहू मात्रे 64 धावेचं लक्ष असताना आपण पाहू शकाल. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 50 कम्प्लीट 50 धावा धाव फलकावरती. अजून गरज आहे 12 चेंडू 14 धावा. ही मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रंगत असताना क्लोज येत असताना लेफ्ट आर्म गोलंदाज सेकंड फेल मध्ये येतात. निलेश मात्रे हे दुटणे कावेट कडून मारा करण्यासाठी आवडला स्ट्रकिंगला फलंदाज पाहायला मिळतो. प्रवीण जोशी 12 चेंडू 14 धावा हे समीकरण हे गणित या सामन्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे लॉंग रन तैनात आहे डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक टप्पा पडल्यानंतर सर्व रेषेमध्ये इथे मात्र अस्थिर रक्षक थोडेसे बीट झाले होते. पुन्हा एकदा जात आहे चेंडूवर कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला होत नाहीये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला आपण बघू शकाल तर प्रवीण जोशी हा फलंदाज स्ट्राकिंगला आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताला जातोय गोलंदाज निलेश मात्र यांच्या माध्यमातून. समीकरण 11 चेंडू 14 धावा 50 धावा इथे मात्र लागल्यात आपण बघू शकाल. जेव्हा सर्व मानेरी संघाच्या इथे मात्र हलक्याशा हाताने ऑन साइडला खेळायचं होतं. ऑफ साइडला चेंडू जात वाटी पेक्षा कावरला महेश येतात वेगानं दुसऱ्या माझा कॉल होता. या दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण करत असताना सर संघानायक लगेच रिपोर्टिंग करा नांदिवली विपक्ष आगासन. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण का मॅच कंप्लीट होतीये. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा नाणेफेकीसाठी. यस करण या दोन धावा धावसंख्या पुढे जात असताना 52 धावा यावेळेला बॅकफुटला आले होते तर नंतर फ्रंट फुटला पुन्हा एकदा गेले. इथे मात्र आपण पाहू शकाल तर आमच्या ऑफिशियल दर्शवत असताना इट इज अ वाईड अस्वेर चेंडू आहे. यावेळेला अवंतर एका धाव्याने धावसंख्या पुढे जाते. धावफुलकावरती 53 धावा 53 रन्स अजूनही गरज आहे येणारे 10 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राकिंगला फलंदाज यावेळेला प्रवीण जोशी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आपण पाहू शकाल प्लॅनिंग स्ट्रॅटजी बनवत असताना दोन फलंदाज गरज आहे 10 चेंडू 11 धावेची. ते मात्र शब्द झाले स्वीपचा फटका पाहायला मिळतो. दोन क्षेत्र चेंड्यांच्या मधून चेंडू फरार येतोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मात्र चौकार होतोय प्रवीण जोशीच्या बॅट मधून आणि धावसंख्या फ्लावत असताना 57. इथे मात्र हलक्याशा हाताने ऑफ साइडला प्लेसमेंट पाहायला मिळतोय. इनफील्ड मध्ये क्षेत्रक्षला बीट करून डीप मध्ये चाललाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरून महेश येतात वेगाने सिंगल एकाच धावेवर समाधान यावेळेला मानावं लागतं. चांगलं क्षेत्रक्षण डीप मधून वेगाने आले होते. एकाच हाताने चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत सिंगल धावसंख्या पुढे जाते धावफलकावरती 58 धावा. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. बॅकफुटला आले तिथे मात्र ऑफ साइडला कन्वर्ट एक्झिक्यूट करायचं होतं चेंडूला. ऑन साइडला जातोय लंगनला किरण आहेत उचलून फेक करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल एकेरी धावांवर नक्कीच आता मात्र प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्येची अजून गरज आहे 5 64 धावेचं लक्ष असताना यामध्ये चौथे षटक
पुणे लेनचा चेंडू होता अफगाणचा सुंदर फटका इनफील्डच्या डोक्यावर चेंडू चाललाय डिपेक स्ट्रकावरला क्षेत्र रक्षक वेगाने येतात तिथे मात्र नॉन स्ट्रकिंगला फेकी करतील फेकी गॅदर करू शकले नाही दिसते रक्षक गोलंदाज बॅकिंगला आले क्षेत्र रक्षक उपरांत या दोन धावा पंचांचा इशारे द्वा षटक क्रमांक चौथ या वेळेला संपन्न होत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 62 धावा धावफलकावरती अजूनही विजयासाठी दोन धावेची गरज आहे ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते 63 धावा मोठगाव संघाने कुठल्या होत्या आपण बघू शकाल तर 13 चेंडू मध्ये 38 धावेचं योगदान दिलं होतं पहिल्या सत्रामध्ये निलेश म्हात्रे या फलंदाजाने तर माफ करा 61 धावा झाल्या आमच्या गुणलेकडून थोडीशी मिस्टेक होती आहे अजून 3 धावेची गरज आहे सहा चेंडू 3 धावेची गरज आहे तर निर्णायक षटक या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट नक्कीच अनिश्चितांचा खेळ म्हटला जातो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ या वेळेला मैदानावरती 6 चेंडू 3 धावा डिफेन्स करायचे आहेत मोठगाव संघाला 64 धावा उभारल्या होत्या असं कुठे वाटलं होतं या वेळेला चांगलं टार्गेट सेट केलं मोठगाव संघानं परंतु सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करत असताना दोन फलंदाजांना नक्कीच इम्प्रेस केलं प्रवीण जोशी आणि त्याचबरोबर लहू म्हात्रे या आघाडीला आलेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत यावेळेला खेळपट्टीवर खेळत असताना अजूनही गरज आहे 3 धावेची निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर किरण म्हात्रे स्ट्राइकिंगला पाहायला मिळतोय लहू म्हात्रे या वेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल तर बाहेर निघणारा चेंडू हळूवार पद्धतीने हाताळला जातोय चेंज ऑफ फेस 5 चेंडू 3 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते सामन्याच्या माध्यमातून पुढे सरसावले पॅडला नक्कीच ब्रश होतोय चेंडू इथे मात्र आलाय पण पाहू शकाल तर मिड ऑफला तोपर्यंत सिंगल या वेळेला पाहायला मिळतं बाईच्या स्वरूपात एकदम आड होईल अजून गरज आहे 2 धावेचे 4 चेंडू 2 धावा स्ट्राइकिंगला प्रवीण जोशी या वेळेला लाफ करतात व्यवस्थित बॅटवर चेंडू येत नाहीये तिथे मात्र शॉट बॅकवर केला इनफील्ड मध्ये चेंडू आपण बघू शकाल 2 टप्पे घेत असताना क्षेत्ररक्षक उचलतात फेक करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आता मात्र एका धावेची गरज आहे धावांची बरोबरी झाली आहे विचार जर केला आपण सेकंड सेशन मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करण्याचं काम या फलंदाजाने नक्कीच केलं गोलंदाजांना प्रति हल्ला काय असतो याचा यामुळे उत्तम उदाहरण पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ट्रॅक डोलनचा फार न फेडणारा हा नेत्रदीपक फटका चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार हा विजयी फटका यावेळेला लहू मात्रेच्या बॅट मधून आणि सामना इथे मात्र जिंकलाय जय मसोबा माने रे या संघानं नियम अजून एक शिस्तबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळतं लाईनअप करायचं हस्तोल्लंघन केल्यानंतर तुम्ही संघांनी क्रीडांगणाच्या बाहेर जायचं या ठिकाणी विजय संपादन केला सामन्यामध्ये अतिशय चुरशी लढत या वेळेला पाहायला मिळेल दोन दिग्गज संघ क्रिकेटचा स्टँडर्ड क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला तर मोठगाव संघ हरकत नाहीये परास्त व्हावं लागलं आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला शेवटच्या होण्यापर्यंत नक्कीच आपण बघू शकाल तर फाईट दिली होती 38 धावेचं योगदान फर्स्ट सेशन मध्ये निलेश म्हात्रे यांचं अत्यंत शुद्ध फलंदाजीचा नजराणा या वेळेला पाहायला मिळाला त्याला उत्तर देत असताना सेकंड सेशन मध्ये प्रवीण जोशी आणि त्याचबरोबर लहू म्हात्रे या दोन फलंदाजांनी आपला बॅट मधून दर्जा दाखवत असताना मानेरे संघाला विजयाचं स्वप्न गाठून दिलंय आमचे मान्यवर पंडित पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन टीम मध्ये एका बाजूने अगासन निल्सन मडवी तर दुसऱ्या बाजूने पिंटा म्हात्रे नक्कीच संघ असणारे मात्र आमने सामने नाणेफेकीचा कौल या दोन टीम मध्ये केला जातोय आजच्या दिवसातील दुसरा सामना असणार आहे नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवरांच्या सोबत जॉईंट होतील या मान्यवरांचे शुभहस्ते नाणेफेकीचा कौल दोन टीम मध्ये आपण बघतोय एका बाजूने निल्सन येत आहेत अगासन संघाचे संघनायक तर दुसऱ्या बाजूने या दरम्यान असणार आहेत पिंटा म्हात्रे नाणेफेकीचा कौल यस अजूनही सुरू आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्या दरम्यान निल्सन प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकतो प्रथम क्षेत्ररक्षण का यस फलंदाज क्षेत्ररक्षण करणार आहे तर बघा याच्यातनं जो जिंकेल त्या संघाचा लगेचच मानेरे संघाशी खेळायला लागेल याच्या पण दखल घ्यायची आहे याच्यातनं जे मॅच होईल ते आपण लगेचच मानेरे संघाशी लगेचच जवळ आपण
सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्याने 16 चेंडू मध्ये 27 धावेचं योगदान दिलं, नॉट आउट खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि 64 धावा इथे मात्र चेस करत असताना एक चांगली पार्टनरशिप केली आहे दोन फलंदाजांनी. मॅन ऑफ द मॅच जाऊया, 16 चेंडू मध्ये 27 धावेचं योगदान प्रवीण जोशी मॅन ऑफ द मॅच. रंतरलीचे सरपंच सन्माननीय श्री लालचंद्र जी दातीलकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन प्रवीण जोशी यांना सन्मानित केलं जाईल. 16 चेंडू 27 धावेचं योगदान विध्वंसक फलंदाजी आपल्याला आपण पाहू शकाल तर मानेरे संघाचा फलंदाज प्रवीण जोशी मॅन ऑफ द मॅच.